नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात। विद्यार्थी असतील, दिव्यांग असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, या सर्व लोकांच्या संबंधामध्ये असलेल्या संपूर्ण योजनेचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। त्याचप्रमाणे आज प्रत्येक शेतकरी असो, कर्मचारी असो किंवा कोणत्याही व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाची योजना या ठिकाणी घेऊन आलो। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज या ठिकाणी वीज बिलातून आपल्याला जर मुक्तता करून घ्यायचं असेल किंवा आपल्याला आपलं वीज बिल कमी करायचं असेल तर आपण शासनाच्या या योजनेचा लाभ घेणं अत्यंत आवश्यक आहे। सोलार पॅनल योजना, घरावरील सोलार योजना, आणि याच्यामध्ये देणार शासन 40% अनुदान। त्याच्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। बघा, राज्याचे नवीन व नवीकरणीय अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतापासून वीज निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे। आता सौर ऊर्जेपासून राज्य शासनातर्फे ऊर्जा स्त्रोत पारंपरिक ऊर्जा पोहोचणार नाही अशी गावे घरांसाठी 40% आर्थिक सहाय्य तत्वावर आणि सौर ऊर्जेवर सोलार पॅनल घरावर बसवण्यासाठी शासनातर्फे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे। बघा, शासनाकडून दरवर्षी 10,000 घरावर सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्याची योजना आखण्यात आलेली आहे आणि त्यासाठी दरवर्षी राज्य शासनाकडून 38 कोटी रुपये मंजूर होते। यासाठी निधी मंजूर करून शासनानं ठेवलेला आहे। त्याच्यामुळे या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ही प्रक्रिया तुम्हाला ऑनलाईन अर्जाद्वारे चालू करायची आहे। आता राज्यात विजेची वाढती मागणी विचारात घेता पुढील 5 वर्ष 17,360 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचं लक्ष शासनानं समोर ठेवलेलं आहे। घरावरील सौर पॅनल बसवण्याच्या योजनेला शासनातर्फे 100% अनुदान देण्याचं शासनानं ठरवलेलं। काही लोक त्याचा फायदा घेण्यासाठी असमर्थता आहे, कारण ही एक महागडी योजना आहे। त्याच्यामुळे लोक जर महाग असेल तर त्या गोष्टी लोकांना परवडण्यासारख्या नसतात। त्याच्यामुळे ही एक समस्या सगळ्यात मोठी आहे। सरकार सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी भरीव अनुदान देणार आहे। प्रत्येक वीज निर्मिती करून विजेची समस्या सोडवण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललेलं आहे। त्याच्यामुळे पुढील 5 वर्षामध्ये या ठिकाणी विजेचा जो काही अडचण आहे ती संपूर्ण अडचण मिटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनातर्फे केला जाणार आहे। त्याच्यामुळं तुम्हाला जर तुमच्या घरावरती सौर पॅनल बसवून घ्यायचं असेल तर सध्या ऑनलाईन अर्ज सुरू आहेत आणि या ऑनलाईन अर्जावरती जाऊन जी काही माहिती विचारली ती संपूर्ण माहिती तुम्ही अपलोड करून या ठिकाणी या 100% अनुदानित योजनेचा लाभ घेऊ शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही अडचण असेल ते कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका। धन्यवाद।